नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे माय करिअरच्या या यूट्यूब चॅनलला। गुड आफ्टरनून पंकज, गुड आफ्टरनून, हाय वैभव, गुड आफ्टरनून। यांचं काय नाव आहे, जीके गेमिंग असं नाव आहे याच्यावर। चला, गुड आफ्टरनून, नमस्कार सर्वांचं या माय करिअरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। स्वयं सामाजिक संस्था अंतर्गत माय करिअर अकॅडमी तर्फे सुरू असणाऱ्या या यूट्यूब चॅनल आणि आपल्या या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। स्वयं संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष श्री विशालजी मुत्तेमवार यांच्या पुढाकाराने गावखेड्यातील विद्यार्थ्यांकरिता एक पोलीस भरती, तलाठी, आरोग्य भरती, सर्व प्रकारच्या परीक्षांसाठी एक चळवळ सुरू झालेली आहे की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त अभ्यासाचं मटेरियल गाव खेड्यापर्यंत घरबसल्या त्यांच्यापर्यंत पोहोचावं या हेतूने आपण हे सुरू केलेलं आहे। तर आतापर्यंत मित्रांनो आपण बरेचसे फ्री क्लास झालेले आहे। मित्रांनो, या क्लासचं एक वाजताच्या या फ्री क्लासचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला यामध्ये 2021 मध्ये विचारलेले प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला दिल्या जाते। फक्त फरक एवढाच आहे की आता 1 वाजतामध्ये तुम्हाला प्रश्न आणि त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे। तुमच्याकडून उत्तरं माय करिअर जाणून घेते आणि नंतर तुम्हाला स्पष्टीकरणासाठी 3 वाजताच्या क्लासमध्ये यावं लागेल। त्यानंतर 4:30 वाजता गणिताचा क्लास होतो, 6 वाजता जीकेचा क्लास होतो, यामध्ये तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण सगळं याचं मिळणार आहे। म्हणून मित्रांनो माय करिअर तुम्हाला आव्हान करते की या मित्रांनो, या प्रश्नांची, सर्व प्रश्नांची उत्तरं द्या। तुमची क्षमता तपासा की आपला अभ्यास कुठपर्यंत झाला आहे, किती लेवल आहे आपली, आणि जर प्रश्नाची उत्तरं देता समजा आलीही नाही, चुकली तरी काही हरकत नाही, माय करिअर तुम्हाला मोटिवेट करते, इन्स्पायर्ड करते की आज जरी चुकलं तरी चालेल, पुढे येणाऱ्या अंतिम परीक्षेमध्ये तुमचा बेस्ट रिझल्ट आला पाहिजे, स्कोअर चांगला आला पाहिजे, त्यासाठी तुम्ही माय करिअरचे हे स्पष्टीकरणासहित क्लास नक्की अटेंड करा। तुमची संपूर्ण तयारी व्हावी हाच माय करिअरचा एकमेव उद्देश आहे। मित्रांनो, चॅनल आपले हे माध्यम्स आहे माय करिअरचे, या माध्यमातून तुम्ही माय करिअरशी जॉईन होऊ शकता। आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, यूट्यूब चॅनलवर आमचे तुम्हाला सर्व विषयाचे व्हिडिओ लेक्चर पाहायला मिळतील। 1 वाजताचं लेक्चर जर तुमचं मिस झालं तर ते तुम्ही सायंकाळला बघू शकता। सर्व विषयाचे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळतील। गणितासारख्या कठीण विषयाचे, मराठीसारख्या कठीण वाटणाऱ्या विषयाचे तुम्ही व्हिडिओ लेक्चर पाहू शकता। व्हॉट्सअपवर तुम्हाला स्टडी मटेरियल पाठवण्याची व्यवस्था आमच्यातर्फे केलेली आहे। व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा, 7720044244। इंस्टाग्रामला जॉईन व्हा, फेसबुकचं पेज आहे मित्रांनो। फेसबुकच्या पेजची विशेषता अशी आहे की यावर्षी सिलेक्ट झालेले जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांची आम्ही सक्सेस स्टोरी फेसबुक पेजला तुम्हाला पाहायला मिळेल। मित्रांनो, सक्सेस मिळालेल्या विद्यार्थ्यांचं तुम्ही, त्यांनी अभ्यास कसा केला, त्यांचा काय संघर्ष होता, यातून तुम्हाला इन्स्पिरेशन मिळेल आणि तुमचा रिझल्ट चांगला येण्यामध्ये तुम्हाला मदत होईल। टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, अशा विविध माध्यम आहे आपले, यासाठी जॉईन व्हा आणि आपल्या फ्री क्लास जॉईन करा। चला मित्रांनो, आजचा आपला औरंगाबाद पोलीस भरतीला विचारलेला 56वा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटना WHO ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय आहे 1945, 1950, क 1948, ड 1956।
प्रवीण अतकरी यांनी उत्तर दिलं 1945, प्रशांत मस्कियाचं उत्तर आहे, यांचं उत्तर आहे 1948, वैभव यांचं उत्तर आहे 3 1948. चला बघूया अजून कोणाकोणाची काय उत्तर येत आहे. प्रवीण प्रणाली हजारे यांचं सी 1948. मेजॉरिटी मध्ये 1948 हे उत्तर दिलेलं आहे. तर पाहूया WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कधी झाली, ड हे पण उत्तर दिलेलं आहे. तर पाहूया काय उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे 1948 सी 1948 यांनी जे उत्तर दिलं ते बरोबर उत्तर आहे. वैभव ड नाही, सी 1948 हे बरोबर उत्तर आहे. मित्रांनो स्पष्टीकरण जाणून घेण्यासाठी तुम्ही आज सायंकाळी 6 वाजता श्रीकांत बुराडे सर यांच्याकडून तुम्ही आज हा GS आणि चालू घडामोडीचा क्लास अटेंड करा. यामधलं त्याचा पार्श्वभूमी, त्याच्या आधीचं बॅकग्राऊंड सगळं माहीत असलं तर आपल्याला यावर आधारित आणखी कोणताही प्रश्न विचारला तर तुम्ही सहजतेने त्याचं उत्तर देऊ शकता. चला 57वा प्रश्न मित्रांनो, डेंग्यू हा आजार खालीलपैकी कोणत्या डासांच्या दंशामुळे होतो. पर्याय अ एडिस इजिप्ती, ब अँकना फिलिस, क क्युलेक्स, ड डेंगाप्लो. आजारासंबंधात प्रश्न आहे, अतिशय अनालिसिस करून प्रश्न माय करिअर काढतं मित्रांनो. आजारासंबंधात आता WHO बद्दल विचारलं, मग तुम्हाला डेंगू या आजारावर काही प्रश्न विचारले. कुठलेही प्रश्न उचलायचे आणि टाकायचे हा माय करिअरचा उद्देश नाही आहे. ऑब्झर्वेशन, अनालिसिस आणि परीक्षेला काय विचारू शकते यावर आधारितच माय करिअर प्रश्न टाकतोय मित्रांनो. 57चं ए हे उत्तर दिलेलं आहे एडिस इजिप्ती. तर पाहूया बरोबर उत्तर काय आहे. बरोबर उत्तर मित्रांनो, तुम्ही सर्वांनी छान उत्तर दिलेलं आहे, 57चं अ एडिस इजिप्ती. धन्यवाद. नवीन नवीन विद्यार्थी जॉईन होत आहे. आज इसाक शेख यांच्याशी आमचा आधी पण माय करिअरला त्यांनी आपले डेमो लेक्चर अटेंड केलेले आहे, पण आज मला असं वाटतंय पहिल्यांदा आपल्या यूट्यूबला पण जॉईन झाले. धन्यवाद इसाक. आणखी तुमच्या मित्रांना वगैरे पण जॉईन करा. अतिशय छान प्रश्न घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. चला 58वा प्रश्न बघा. नंदुरबार जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती टक्के आहे. पर्याय अ 80.28, ब 72.28, क 70.28, ड 69.28. नंदुरबार जिल्ह्याचा अभ्यास असणं आवश्यक आहे या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. नंदुरबार जिल्ह्यात लोकसंख्येपैकी अनुसूचित जमाती लोकसंख्या सर्वांना माहीत आहे, आदिवासींचा जिल्हा नंदुरबार जिल्हा. सोपा प्रश्न थोडासा विचारण्यात नाही आला की आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणाला ओळखते हे तर बहुतेकांना माहीत आहे. ब हे उत्तर दिलेलं आहे 72.28. बरोबर उत्तर पहा काय. अरे मित्रांनो थोडंसं आपण पहा इथे, तेच गोष्ट येते की आदिवासींचा जिल्हा नंदुरबार हा प्रश्न प्रत्येक माध्यमांवर टाकला जातो आणि आपण त्याचं उत्तर देतो, त्यामुळे आपल्याला असं वाटते तोच महत्त्वाचा प्रश्न आहे. पण असा प्रश्न विचारला गेला पहा की नंदुरबार जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या किती टक्के आहे. आपण उत्तर दिलं 72.28, ते उत्तर मित्रांनो चुकलेलं आहे.
त्यामुळे उत्तर बघा काय आहे 69.28। यातून निष्कर्ष असा निघतो मित्रांनो, सोप्या प्रश्नांवर भर देऊ नका। आपल्याला फार सोपी प्रश्न दिसली आणि उत्तर दिली, टेलिग्राम व्हॉट्सअपवर ते अभिनंदनांचा वर्षाव होतो आणि ते पाहून आपल्याला आनंद होतो मग, आणि आपला रिझल्ट येऊ शकतो असं वाटतंय, पण तिथे आपला धोका होतो। म्हणून मित्रांनो, काठिण्य पातळी चांगली असलेली अभ्यास करा। सखोल आपला अभ्यास जर झाला तर प्रश्न कसाही विचारला तरी आपला काही अडचण येणार नाही। 59 नंबरचा प्रश्न परत नंदुरबार जिल्ह्यावर। पहा मित्रांनो, तुमच्या लक्षात येऊ राहिलं असेल का काय, काहीतरी प्रश्नांवर काम केल्या जाऊ राहिलं आहे, अनालिसिस होऊ राहिलं आहे की मुलांना काय पाहिजे। प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमातीच्या सर्वांगीण विकासाकरिता नंदुरबार व तळोदा हे एकात्मिक आदिवासी प्रकल्पाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली। दोन प्रकल्प म्हणजे आपल्याला नंदुरबार एकात्मिक विकास प्रकल्पही माहीत पाहिजे, तळोद्याही माहीत पाहिजे, आणि तिथे जे एकात्मिक विकास प्रकल्पाची स्थापना झाली ती कधी झाली। एक मार्च, अरे प्रवीण अतकरी यांनी 1 मार्च 1972 उत्तर दिलेलं आहे, पर्यायामध्ये नाही आहे प्रवीण। ए अ 1 एप्रिल 1972, मयुरी टकले यांचं उत्तर आहे 1 एप्रिल 1972। चला टका मित्रांनो, उत्तर काय असणार आहे। बघा बरोबर उत्तर काय आहे, नाही मित्रांनो 59 चं उत्तर आहे 1 एप्रिल 1977। असा यायला पाहिजे। आपला चांगला अभ्यास जर असला तर मग अशा प्रकारचे थोडेसे बुचकळ्यात टाकणारे प्रश्न बरोबर आपल्याला देता येईल उत्तर। यासाठी स्पष्टीकरण जाणून घ्यायसाठी या मित्रांनो, स्पष्टीकरण समजून घ्यायसाठी या की नेमका हा काय प्रकल्प आहे, नंदुरबार आणि तळोदा जिल्ह्यात झाला, कोणी सुरुवात केली, कधी झाली, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही स्पष्टीकरणासाठी या आज सायंकाळी 6 वाजता श्रीकांत बुराडे सर येणार। मित्रांनो, जर आपण आजच्या सायंकाळच्या स्पष्टीकरणाच्या क्लासला अटेंड करणार असाल तर कमेंटमध्ये येस म्हणून टाका आणि वरील दिलेल्या नंबरवर संपर्क करून आत्ताच क्लासची लिंक मागवून घ्या। मित्रांनो, तुम्हाला जीकेचाच क्लास अटेंड करायचा असेल तर फक्त जीकेची लिंक मागवा। तुम्हाला फक्त मॅथ कठीण जात असेल तर मॅथ्ससाठी स्पष्टीकरण बघा। फक्त मराठी व्याकरणाचंच बघायचं असेल तर मराठी व्याकरण। तुमचा जो टॉपिक वीक आहे त्याच्यावर काम करण्यासाठी माय करिअर तयार आहे। चला 60वा प्रश्न बघा। तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक 2 चे थंड हवेचे ठिकाण असून त्याची समुद्र सपाटीपासून उंची किती मीटर आहे। पर्याय 1155 ब 1150, क 1165, ड 1188।
ही उत्तर दिलेला आहे 1165। तर बघूया काय उत्तर आहे। प्रवीण अतकरे यांनी 1150 दिलाय, 1165 कोणी 1165, ठीक आहे बघूया काय उत्तर आहे। 1155 हे उत्तर आहे। बघा मित्रांनो इथे आपा किती कन्फ्युजन होत आहे। मलाही वाटलं की तुमचं उत्तर 1165 होऊ शकते बरोबर आहे, पण मित्रांनो याचं बरोबर उत्तर 1155 आहे। आपला डिटेल अभ्यास असणं गरजेचं आहे, म्हणून म्हणतोय की स्पष्टीकरणाच्या क्लासला या मित्रांनो। आपल्याला तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे हे सर्वांनाच माहीत आहे। क्रमांक 2 थंड हवेचं ठिकाण आहे, जाणून घ्यायला या। क्रमांक 1 थंड हवेचं ठिकाण कोणतं? हे तोरणमाळ थंड हवेचं ठिकाण कोणत्या पर्वतरांगेत आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे, त्याच्या आजूबाजूला काय आहे, हे सगळं जाणून घ्यायसाठी तुम्ही स्पष्टीकरणाच्या बॅचला हजर राहा मित्रांनो। नाहीतर मग असेच आपले उत्तर सिली मिस्टेक म्हणून चुकतील, येत आहे लक्षात। त्यामुळे मित्रांनो स्पष्टीकरणाचा क्लास सोडू नका। एक्सेल नंबरचा प्रश्न वा, हे सगळं नंदुरबार जिल्ह्यावरचे चालू आहे प्रश्न। वा का सन 2011 जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यातील दर 1000 पुरुषामागे स्त्रियांचं प्रमाण किती? पर्याय अ 978, ब 980, क 976, ड 988। काय उत्तर आहे मित्रांनो सांगा। सन 2011 जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यातील दर 1000 पुरुषामागे स्त्रियांचं प्रमाण किती? 976 उत्तर दिलेलं आहे प्रवीण यांनी, मयुरी यांनी 980, चला बघूया कोणतं बरोबर उत्तर आहे। 978 आपण जे उत्तर देता मित्रांनो ते उत्तरच येत नाही आज, तर आपल्याला अभ्यास चांगला सखोल करण्याची गरज आहे। 988 तर नाहीच, बही नाही 980, 976 नाही, 978 हे उत्तर आहे। दर 1000 पुरुषामागे स्त्रियांचं प्रमाण 978 आहे। मित्रांनो लक्ष आपण लक्षात द्या की ज्या जिल्ह्याचा पेपर मध्ये त्या जिल्ह्यावर आधारित काही प्रश्न येतात, आणि त्यामुळे आपला प्रत्येक जिल्ह्याचाही अभ्यास या माध्यमातून होत आहे। मित्रांनो उत्तर चुकत आहे आणि तरीही आपण जर स्पष्टीकरणाच्या क्लासला उपस्थित राहत नाही तर ही आपली फार मोठी चूक असणार आहे। आत्ता प्रश्नाची उत्तरं चुकली तरी चालेल, काही हरकत नाही, परंतु अंतिम परीक्षेत आपली उत्तरं चुकू नये यासाठीच ही स्पष्टीकरणाची बॅच आहे। याचं उत्तर जर तुम्हाला हवे असेल तर नक्की तुम्ही आज या स्पष्टीकरणाच्या क्लासला उपस्थित राहा, ठीक आहे मित्रांनो। 62 नंबरचा प्रश्न इतिहासावरचा, फार छान प्रश्न, आणि यात तुमचा याच एक चार एका प्रश्नातच चार महापुरुषांच्या जीवन कार्यावर तुम्हाला माहिती मिळत आहे। महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, काय तुम्हाला योग्य जोडी ओळखायची आहे। राजाराम मोहन राय यांनी संघ संस्कारणा समाज, स्वामी विवेकानंद ब्राह्मो समाज, वीरेश लिंगम पंतलू यांनी रामकृष्ण मिशन, यातली योग्य जोडी तुम्हाला निवडायची आहे। मारुती पांढरे यांचं उत्तर आहे 1,
चला सर्वांनी ए उत्तर दिलेलं आहे, बरोबर उत्तर बघा कसं राहणार, महात्मा फुले सत्यशोधक समाजाची स्थापना केली यांनी, बाकीच्यांचं उत्तर म्हणजे राजाराम मोहन रायांनी संघ संस्कारांना समाजाची स्थापना नाही केली, स्वामी विवेकानंदांनी ब्राह्मो समाजाची नाही केली. कदाचित तुम्हाला माहितीही असेल यापैकी काय बरोबर आहे कोणी काय, पण एक लक्षात घ्या मित्रांनो, आज सायंकाळच्या स्पष्टीकरणामध्ये तुम्हाला एका वेळेसच महात्मा फुले यांचं जीवन कार्याबद्दल माहिती मिळेल आणि परीक्षेत नेमकं महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर काय विचारल्या जाऊ शकते ते पर्टिक्युलरली तुम्हाला सांगितल्या जाईल. राजाराम मोहन राय यांच्याबद्दल पर्टिक्युलरली परीक्षेत काय विचारल्या जाऊ शकते, स्वामी विवेकानंदाबद्दल काय विचारल्या जाऊ शकते, रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली, ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली, सत्यशोधक समाजाची स्थापना जर महात्मा फुलेंनी केली तर कधी केली, आणखी काय जीवन कार्य आहे ते जर तुम्हाला मित्रांनो 5 मिनिटात मिळालं तर तुम्हाला ही स्मार्ट स्टडी आहे असं वाटणार की नाही कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका. 5 मिनिटात जर तुम्हाला जीवन कार्याबद्दल माहिती पुस्तकातून अर्धा अर्धा तास वाचून आपण भरपूर वेळ घालवण्यापेक्षा 5 ते 10 मिनिटात आपल्याला सगळं निचोड भेटून जात आहे आणि कामाचं मिळत आहे, तर तिथे आपला वेळही वाचेल आणि अतिशय स्मार्ट पद्धतीने आपला अभ्यास होणार आहे, यात काही शंका नाही. ठीक आहे मित्रांनो, तर वळूया पुढच्या प्रश्नाकडे. 63 नंबरचा प्रश्न, खालील विज्ञानावरचा प्रश्न आलेला. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य किरणोत्सरी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही. प्रश्न अचूक वाचा मित्रांनो, कोणतं मूलद्रव्य किरणोत्सरी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही. पर्याय अ रेडियम, युरेनियम, रेडॉन, चौथा रेऑन. ए हे उत्तर दिलं आहे रेडियम. कालेश्वर चिंटोले यांनी डी हे उत्तर दिलं आहे. बघूया काय उत्तर आहे. रेयॉन हे अगदी बरोबर उत्तर आहे. चौसष्ट नंबरचा प्रश्न बघा काय आहे. इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थांनी खालसा केली, कोणाच्या काळात मित्रांनो. इसवी सन 1848 ते 1858 या काळात कोणाच्या काळात, कोणत्या वाईसरॉयच्या काळात अनेक संस्थांनी कोणी खालसा केली. पर्याय अ लॉर्ड रिपन, लॉर्ड विलियम बेंटिक, लॉर्ड कॉर्नवालिस, लॉर्ड डलहौसी. बरोबर उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये
यांनी 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थांनी खालसा केली. का केली, काय कारण झालं, काय परिणाम झाले, तर हे जाणून घेण्यासाठी मित्रांनो तुम्ही आज सायंकाळी इतिहास या टॉपिकवरचा क्लास, या टॉपिकवरचा विशेष करून याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्पष्टीकरणासहित जाणून घ्यायचं असेल तर सायंकाळी 6 वाजता तुम्ही क्लासला नक्की जॉईन व्हा. त्यासाठी वरील दिलेल्या नंबरवर संपर्क करा. 65 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी भिल्लांचा उठाव कोणी केला? पर्याय अ कोकण, ब खानदेश, विदर्भ, सॉरी भिल्लांचा उठाव कुठे झाला? क विदर्भ की ड मराठवाडा? बरोबर उत्तर पाहूया काय आहे. खानदेश हा बरोबर उत्तर आहे. खालीलपैकी भिल्लांचा उठाव हा खानदेश येथे झाला. 66 नंबरचा प्रश्न, अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्रातील वर्तमानपत्राची सुरुवात 1789 मध्ये कोणत्या साप्ताहिकाने केली? पर्याय अ बंगाल गॅजेट, ब बॉम्बे हेराल्ड, क टेलिग्राफ, ड बॉम्बे टाइम्स. महाराष्ट्रात वर्तमानपत्राची सुरुवात 1789 ला झाली आणि ते कोणत्या साप्ताहिकाने झाली? आनंद कोकरे यांचं उत्तर आहे अ बंगाल गॅजेट. मयुरी टकले यांनी ब हे उत्तर दिलेलं आहे, बॉम्बे हेराल्ड. 66 प्रशांत मस्के यांनी ड हे उत्तर दिलेलं आहे. कालेश्वर चिंटोले यांनी ब बॉम्बे हेराल्ड उत्तर दिलंय. चला पाहूया मित्रांनो तुमचं उत्तर बरोबर आहे का. ब हे उत्तर ज्यांनी दिलं त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो, बॉम्बे हेराल्ड. आणि त्याचं स्पष्टीकरण काय आहे, का बरं झाली, कोणी केली, हे आपण स्पष्टीकरणाच्या क्लासमध्ये बघणार आहोत. 19 नंबरचा म्हणजे हा प्रश्न कुठेतरी आलेला आहे आणि 19 नंबरचा प्रश्न आहे हा, केळी या शब्दाचे एकवचन कोणते? केळीचं एक वचन काय, मराठी व्याकरणाचा प्रश्न. अ केळ, ब केळे, क केळ्या, ड यापैकी नाही. केळी अनेक वचन आहे तर मग त्याचं एक वचन काय? अ हे उत्तर दिलेलं आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर अ. तर बरोबर बघा काय, अरे बापरे इथे मोठा म्हणजे ब हे उत्तर दिलेलं आहे आणि बहुतेकांनी ए हे पण उत्तर दिलेलं आहे आणि डी पण दिलेलं आहे उत्तर, यापैकी नाही. पण बरोबर उत्तर आहे एक वचन केळे. केळेचं केळी हे अनेक वचन आहे मित्रांनो. अनेकांना केळ वाटलं असेल, आपण एक केळ खातो केळ. मित्रांनो मराठी व्याकरण विषय पण साधं आणि हलक्यात घेऊन मराठी व्याकरणाला चालणार नाही. अतिशय बारकाईने आपल्या आपण इतके कॉन्फिडेंट असणार आहो ज्या वेळेला आपण पेपर सोडवून येऊ आणि आपल्याला अगदी सोपा प्रश्न वाटला आणि पटकन आपण सोडवून टाकतो त्यावेळेला आपला आत्मविश्वास इतका प्रचंड असते, घरी आल्यावर वाटते की नाही हे तर पक्कच आहे, बिलकुल याच्यावरचा मार्क कुठे जाणारच नाही.
पण ज्या वेळेला आपलं उत्तर चुकलं आहे असं समजते त्यावेळेला आपला आपला मोठा धक्का बसतो. कारण अतिशय सोप्या समजणाऱ्या प्रश्नामध्ये आपण खूप चूक केली, पटकन निर्णय घेतला आणि सोडवलं ते गणित, किंवा ते मराठी व्याकरण असो. तर असं होऊ नये मित्रांनो, यासाठी डिटेल अभ्यास करा, बारकाईने अभ्यास करा. आणि त्यासाठीच तुम्ही हे स्पष्टीकरण केळीचं केळे का आहे अशा प्रकारचे आणखी एक वचन अनेक वचन समजून घेण्यासाठी आत्ता थोड्या वेळात 3 वाजताचा क्लास मराठी व्याकरणचा होणार आहे. विक्रम आकरे सर, नागपूरची प्रसिद्ध फॅकल्टी, यांना समजून घेणे, यांचे मराठी व्याकरणाचे कन्सेप्च्युअल अभ्यास करण्यासाठी तुम्ही नक्की जॉईन व्हा. बावीस नंबरचा प्रश्न, उष्णता शब्दाचे मराठी व्याकरणातील लिंग ओळखा. पर्याय अ पुल्लिंग, ब स्त्रीलिंग, क नपुस्कलिंग, उभयलिंग. उष्णता शब्दाचं मराठी व्याकरणातील लिंग ओळखायचं आहे. उष्णता हे काय आहे, लिंग कोणतं लिंग आहे, स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुसकलिंग, उभयलिंग. ब हे उत्तर दिलेलं आहे बहुतेकांनी. पाहूया काय उत्तर आहे. उष्णता हे स्त्रीलिंग आहे. आणि उष्णता स्त्रीलिंग का आहे हे आपण स्पष्टीकरणाच्या क्लासमध्ये पाहणारच आहे. आणि त्यावर आधारित आणखी काही स्त्रीलिंग पुल्लिंग यावर आधारित काही उदाहरणं पण बघणार आहोत. उष्णता झाली म्हणतो आपण, जसं एक बघायला गेलं तर उष्णता झाली त्याला उष्णता झाला म्हणणार नाही, होऊ शकते अशा आणि म्हण असेल, पण आपण स्पष्टीकरणासहित आपल्याला नक्की जाणून घ्यायचं आहे की काय आहे. 27 नंबरचा प्रश्न, आम्ही पोहोचलो आणि गाडी सुरू झाली या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता. पर्याय अ उभयान्वयी अव्यय, ब शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. आम्ही पोहोचलो आणि गाडी सुरू झाली. अ हे उत्तर दिलेलं आहे उभयान्वयी अव्यय. मारुती पांढरे यांनी ए, वैभव भगत यांनी पण ए हे उत्तर दिलेलं आहे, प्रणाली हजारे यांचं सुद्धा ए हे उत्तर आहे. बरोबर उत्तर बरोबर आहे मित्रांनो, उभयान्वयी अव्यय हे एकदम बरोबर उत्तर आहे. आम्ही पोहोचलो आणि गाडी सुरू झाली. 30वा प्रश्न, खालील वाक्यातील विशेषण ओळखून लिहा. घ्या विशेषण ओळखायचं आहे. उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहीन. पर्याय आहे जन्म, ब आहे सेवा, क आहे उभा, ड आहे लोक. का मित्रांनो, मराठी व्याकरणाचा प्रश्न उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहील यातलं विशेषण काय आहे. उभा प्रणाली हजारे यांनी उभा हे टाकलेलं आहे, उभा हे विशेषण आहे असं म्हणत आहे. ब मारुती पांढरे म्हणतात सेवा हे आहे विशेषण. चला अजून काय आहे, काय आहे का उत्तर, ड आहे का लोक आहे का, ब उभा. चल बरोबर उत्तर पहा काय आहे. बरोबर उत्तर आहे क, उभा हे बरोबर उत्तर आहे. या वाक्यातलं विशेषण उभा हे आहे.
मित्रांनो, मराठी व्याकरणात पैकीच्या पैकी मार्क मिळतात तुम्हाला माहीत आहे किंवा तुम्हाला ऐकायलाही मिळत असेल. पैकीच्या पैकी मार्क तुम्ही मिळवू शकता, पण त्यासाठी तुम्हाला कोणतंही जर वाक्य दिलं तर त्यातलं नाम कोणतं आहे, यातलं विशेषण कोणतं आहे, हे क्रियापद आहे का, हे उभयान्वयी अव्यय कोणतं आहे, कोणत्या प्रकारचं वाक्य आहे, मुख पाठ तुम्हाला कोणतंही वाक्य दिलं की तुम्हाला लगेच ओळखता आलं पाहिजे, या लेवलचा जर तुमचा अभ्यास होत असेल तर तुम्ही मराठी व्याकरणात 25 पैकी 25 मार्क तुमचे कुठे गेलेच नाही. पण जर तुमची गडबड होत असेल ओळखण्यामध्ये, वाक्य दिलं याचा अलंकार कोणता पटकन ओळखता आला तर तुम्ही मिळवले मार्क, त्याला म्हणतो अभ्यास. आणि हे तुम्हाला ओळखून घ्यायचं, कोणताही शब्द दिला, आज तुम्ही जसं स्पष्टीकरणाच्या क्लासमध्ये समजून घेणार उभा काय आहे, जन्म काय आहे, लोकांच्या काय आहे, सेवा काय आहे, वाहने काय आहे, हे सगळं तुम्ही समजून घेणार आहे स्पष्टीकरणाच्या क्लासमध्ये. चला मित्रांनो, चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 32 नंबरचा प्रश्न, सामासिक शब्द समासावरचा प्रश्न आहे, अतिशय महत्वाचा टॉपिक. या सामासिक शब्दातील दोन्ही पद महत्वाची नसून, असून नाही नसून, या दोन्ही पदाशिवाय तिसऱ्या पदाचाच बोध होतो, हा सामासिक शब्द त्या तिसऱ्याच पदाचे विशेषण असते. पहा मित्रांनो, प्रश्न साधा नाही, वाचणं गरजेचं आहे, गुंतागुंतीचा प्रश्न आहे. या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसून, उत्तर द्यायला घाई करू नका, या दोन पदाशिवाय तिसऱ्या पदाचा बोध होतो, हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचं विशेषण आहे. वा छान प्रश्न आहे, काळजीपूर्वक वाचण्याची गरज आहे. समास हा टॉपिक जर चांगला पक्का असेल तर तुम्हाला कोण कसाही प्रश्न विचारला तर या उत्तर देता येईल. पर्याय आहे द्वंद्व समास, बहुव्रीही समास, तत्पुरुष समास, अव्ययी भाव. प्रणाली हजारे यांनी बहुव्रीही समास उत्तर दिलं, कालेश्वर चिंटोले यांनी बी, वैभव भगत यांनी ब, बहुव्रीही समास. सगळ्यांचं बहुव्री आहे म्हणून आपणही बहुव्री द्यायचं असं करू नका, आपल्या मनाला काय वाटते करून पहा, खरंच एखादं वाक्य घेऊन पहा की काय असेल. पटकन द्वंद्व समास म्हटलं की तुमच्या समोर एखादं उदाहरण आलं पाहिजे, बहुव्रीही म्हटलं की त्याचं उदाहरण, तत्पुरुष काय. चला बघूया मित्रांनो बरोबर उत्तर काय आहे. बरोबर उत्तर आहे बहुव्री, हे जे तुम्ही काढलं बरोबर बरोबर उत्तर आहे. यासाठी तुम्ही हे या प्रश्नाला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी द्वंद्व समासाची उदाहरणातून पटकन तुम्हाला आजच्या क्लासमध्ये काय होईल की तुम्हाला एकाच वेळेला चारही प्रश्न या समासाची थोडक्यात माहिती, नेमके काही प्रश्नांचे उदाहरण यांचे ते तुम्हाला सांगितल्या जाईल आणि तुमचा ना वैभव भगत म्हणतात नाही सर ते आन्सर आहे, कोणतं आन्सर आहे की ते आन्सर नाही असं म्हणायचं आहे. ठीक आहे वैभव, तुमच्या प्रश्नांचं माय करिअर स्वागत करतंय. तुमचा काय, तुम्हाला तुमचं उत्तर काय वाटते ते नक्की यामध्ये टाका, त्यावर विचार केला जाईल. नक्की तुमच्या तुमच्याकडून आलेल्या उत्तराचं पण स्वागतच आहे. तुमची पण उत्तरं बरोबर असतातच, होऊ शकते काही जर चुकीने झालं असेल तर. चला बरोबर, आणि स्पष्टीकरणामध्ये तुम्हाला समजूनच येणार आहे मित्रांनो, म्हणून त्यामुळे माझं म्हणणं आहे की तुम्ही स्पष्टीकरणाचा क्लास मिस करू नका. आणि काही जास्त वेळ आता नाही आहे, तुम्ही आता बस 2 वाजताचा आपला हा क्लास संपला की 1 तासाने मराठी व्याकरणाचा तुम्हाला या प्रश्नांचं स्पष्टीकरण मिळणार आहे. सो आर यू रेडी, तुम्ही तयार आहे या क्लासला येण्यासाठी? जर तुम्हाला हा क्लास करायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून टाकू शकता आणि तुम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, लिंक पाठवल्या जाईल.
मित्रांनो संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित सराव प्रश्न संच माय करियर कडे उपलब्ध आहे। अतिशय क्वालिटीचे प्रश्न संच 10 ऑनलाइन टेस्ट पेपर विथ पीडीएफ स्पष्टीकरण, पीडीएफ मध्ये तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण मिळेल, सोबत चालू घडामोडीचे 5 पीडीएफ पेपर एकदम फ्री मिळेल, अपडेटेड प्रश्न। मित्रांनो सराव जर करणार नाही आणि फक्त अभ्यास पुस्तकातून तुम्ही फक्त वाचत असाल तर तुमच्या अभ्यासाला उपयोग नाही, हे मी तर सांगत आहेच। पण ज्या विद्यार्थ्यांची परीक्षेत निवड झाली आहे, जे आता फायनल सिलेक्ट झाले आहे, त्या विद्यार्थ्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये माय करिअरला सांगितलं आहे की अभ्यासासोबत पेपर सोडवून पाहणे, अत्याधिक पेपर सोडवून पाहणे अत्यावश्यक आहे। त्यामुळे मित्रांनो जास्तीत जास्त पेपरचा सराव करा, त्यासाठी माय करिअरचे 10 ऑनलाइन टेस्ट पेपर पीडीएफ मध्ये स्पष्टीकरण उपलब्ध आहे। त्याचसारखे पीडीएफ मध्ये 50 पीडीएफ पेपर आणि चालू घडामोडीचे पेपर सुद्धा तुम्हाला मिळतील। 50 पीडीएफ पेपर आणि चालू घडामोडीचे पेपर, 100 मार्काचा एक पेपर असतो आणि त्याची उत्तरपत्रिका पण तुम्हाला मिळते सोबत। तर दिलेल्या नंबरवर मित्रांनो संपर्क करा, 7720044244। चला पुढचा मराठी व्याकरणाचा प्रश्न, परत 33 नंबरचा आलेला पोलीस भरती परीक्षेला विचारलेला प्रश्न। खालीलपैकी मराठी व्याकरणातील शुद्ध शब्द शोधा, कोणता आहे शुद्ध शब्द? पर्याय अ पुलिस, पोलीस, क पोलीस, ड पुलिस। पहा आपण पोलीस भरती देतो त्याच्यातला पोलीस हा शब्द, पोलीस हा शब्दच आपण चुकीचा लिहितो का हे आपण थोडा जाणून घेतलं पाहिजे। की आपण पोलीस भरती देत आहोत आपला पोलीस हा शब्द बरोबर आला पाहिजे। तर सी हे उत्तर बहुतेकांनी दिलेलं आहे, पोलीस क दीर्घ पोलीस, ल म्हणजे विलांटी दीर्घ। तर आय काय बघूया उत्तर। प्रणाली हजारे म्हणतात माय करिअर अकॅडमीमुळे खूप छान स्टडी होत आहे। चला धन्यवाद प्रणाली, आपल्या सोबत आणखी काही आपले मित्रमैत्रिणी असतील तयारी करणारे तर तुमच्याकडून एवढीच मदत की बाबा त्यांना सुद्धा तुम्ही जोडा, ऍटलीस्ट फ्री क्लास आपले माय करिअरचे होतात ते त्यांना बघू द्या, नक्कीच त्यांना यातून फायदा होईल। बरोबर उत्तर बघा काय आहे, पोलीस क दीर्घ विलांटी हे बरोबर उत्तर आहे। 34 नंबरचा प्रश्न बघा काय म्हणतोय, मुलगा पुस्तक वाचत असे, वरील वाक्यातील काळ कोणता आहे? हा काळ कोणता आहे मित्रांनो, साधा प्रश्न विचारलेला आहे, फार काही कठीण नाही विचारलेला प्रश्न आहे पोलीस भरतीला। अ साधा काळ, ब अपूर्ण काळ, क पूर्ण काळ, रीती काळ। ड हे रीतिकाळ दिलेलं आहे उत्तर। चला पाहूया काय उत्तर आहे, ड रीतिकाळ बरोबर आहे। स्पष्टीकरणामध्ये आपण जाणून घेणारच आहोत की हा रीतिकाळ का बरं आहे, रीतिकाळातलं वाक्य काय आहे आणि यावर आधारित तुम्हाला अनेक उदाहरणं रीतिकाळाचे बघायला मिळणार आहे। अपूर्ण काळ काय असतो याचं पण काही उदाहरणं तुम्हाला बघायला मिळेल आणि पूर्ण काळ काय असतो आणि त्याची उदाहरणं कशी राहतील ते पण तुम्हाला बघायला मिळणार आहे या स्पष्टीकरणामध्ये दुपारी आता थोड्याच वेळात 3 वाजता।
39 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार नाही आहे? पर्याय संयुक्त वाक्य, केवल वाक्य, क्रिया वाक्य, मिश्र वाक्य। सी हे उत्तर दिलेलं आहे विद्यार्थ्यांनी, तर बरोबर बरोबर उत्तर बघा काय आहे, क्रिया वाक्य। असं काही वाक्याचा प्रकार नसतो, संयुक्त वाक्य असते, केवल वाक्य, मिश्र वाक्य हे वाक्याचे प्रकार आहे। पुढचा प्रश्न, भारूड हा काव्य प्रकार कोणामुळे ओळखला जातो? पर्याय अ संत एकनाथ, ब संत ज्ञानेश्वर, क संत तुकाराम, ड संत तुकडोजी। भारूड हा काव्य प्रकार कोणामुळे ओळखला जातो? सी हे उत्तर दिलं आहे आनंद कोकरे यांनी, भीमराव सॉरी मयूर टकले नाव यांचं, तर त्यांनी उत्तर दिलं आहे सी संत तुकाराम। सी संत तुकाराम, चला बरोबर उत्तर पाहूया काय आहे। संत एकनाथ हे उत्तर बरोबर आहे मित्रांनो। मयुरी टकले यांचं अ संत एकनाथ हे उत्तर बरोबर आहे, सी नाही, संत एकनाथ। यासाठीच मित्रांनो सखोल अभ्यास, डिटेल माहिती गरजेची आहे, अभ्यास असणं गरजेचं आहे। संत एकनाथांच्या कार्याबद्दल माहिती पाहिजे, संत ज्ञानेश्वरांनी काय केलं, संत तुकारामाचं कार्य, संत तुकडोजींचं कार्य, हे जर तुम्हाला माहीत असेल तर यांच्या जीवन कार्यावर कोणताही प्रश्न आला तुम्ही आरामात सोडवू शकता। यासाठीच तुम्ही या सर्व संतांच्या जीवन कार्यावर माहिती समजून घेण्यासाठी आज सायंकाळी 6 क्लासला उपस्थित राहा। 3 हे डेमो क्लास सुरू होणार आहे। 3 मराठी व्याकरण, 4:30 गणित बुद्धिमत्ता आणि 6 सामान्य ज्ञान व चालू घडामोडी। वरील दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आत्ताच लिंक मागवून घ्या। चला गणिताचे प्रश्न सुरू झाले आहे मित्रांनो। 6 या संख्याचा भूमिती मध्य किती? पर्याय 8, दुसरा पर्याय 12, तिसरा पर्याय 14, चौथा पर्याय 10। सोडवा मित्रांनो, गणिताचे प्रश्न आले आहे, आता पेन कॉपी हातात ठेवा आणि काढा उत्तर। बारा हे उत्तर आलेलं आहे भीमराव टकले यांचं, वैभव भगत यांचं 12 उत्तर आलेलं आहे। 12 हे बहुतेकांचं उत्तर दिसत आहे, बाकीच्यांनी आपलं उत्तर आलेलं नाही का? जर आलं असेल तर टाका मित्रांनो उत्तर काय आहे, नाही तर मग आपण बघूया काय उत्तर आहे। नाही मित्रांनो, 12 हे उत्तर चुकलेलं आहे, बरोबर उत्तर आहे 10। मित्रांनो माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे, गणित जर चुकत असेल, गणित हा आपला वीक पॉइंट असेल,
गणितामुळे जर आपलं सिलेक्शन थांबत असेल आणि आपण तरीही गायडन्स घेत नसेल, रेग्युलर क्लासला जॉईन होत नसेल, तर ती आपली फार मोठी चूक असणार आहे. आपल्याला माहीत आहे की आपलं वीक आहे गणित, तरीही आपण स्पष्टीकरणाच्या क्लासमध्ये समजून घेत नाही आहे हे कसं आलं उत्तर, तर हीच आपली आत्ताच आपण पुढच्या भरतीसाठी अपयशी होऊ का याचा विचार केला पाहिजे. आपण आत्ताच सावध झालं पाहिजे वेळेवर. पुन्हा असं म्हणण्याची वेळ येऊ नये की यार मागच्या वेळेला आपण गणित थोडंसं लक्ष दिलं असतं किंवा त्याचं आपण ॲटलिस्ट स्पष्टीकरणासहित काही क्लास होते ते जॉईन केले असते तर बरं झालं असतं. मित्रांनो, चूक होऊ देऊ नका आपल्या हातून. आपल्या हातात अजूनही वेळ गेलेली नाही आहे. मागील भरतीमध्ये आपला 1, 2, 3, 4 या मार्काने जर काही राहिले असेल काही हरकत नाही. 2022 भरती आपल्यासाठी संधी आहे, ते आपलं वाट पाहत आहे. त्यामुळे आपण आता लक्ष दिलं पाहिजे आणि गणित हा टॉपिक आपला चांगला पक्का केला पाहिजे. मी कालच उदाहरण दिलं एका मुलाचं की त्याचा गणित कच्च असल्यामुळे 2018 भरती तो मारू शकला नाही, अपयशी ठरला. पण 6 महिने फक्त गणिताचा अभ्यास केला आणि 90 घेऊन पास झाला. 100 पैकी 90. गणितामध्ये फक्त 1 कमी पडला. हे विद्यार्थी तुमच्यासाठी आयकॉन आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यांच्यापासून शिकायचं आहे. त्यामुळे गणितावर आपला चांगला फोकस ठेवा. गणितासाठी काहीही करा, जे करता येईल ते ज्याच्याकडून गायडन्स घेता येईल ते घ्या. आणि आत्ता इथं आपण जर या गणितात आपलं उत्तर 10 नाही आलं, 12 आलं, तर ते कसं आलं हे समजून घेण्यासाठी या मित्रांनो स्पष्टीकरण समजून घ्यायला. पुढचा प्रश्न बघा, 51 गणिताचाच प्रश्न. सोहनने 6,000 टेबल 7,500 विकला तर त्याला शेकडा नफा किती झाला? पर्याय 30, दुसरा पर्याय 20 रुपये, तिसरा पर्याय 15 रुपये, चौथा पर्याय 25 रुपये. नितेश पारधी जॉईन झालेले आहे, यांचं 15 हे उत्तर आलेलं आहे. प्रणाली हजारे यांनी 15% उत्तर काढलेलं आहे. मयुरी टकले यांचं 15 हे उत्तर आलेलं आहे. बघूया बरोबर उत्तर काय आहे मित्रांनो. अरे मित्रांनो, इथेही आपली थोडीशी गडबड झालेली आहे. ते आपण काहीतरी उत्तर काढण्यामध्ये चूक केली. पहिल्याचं 30 हे उत्तर आलेलं आहे. शेकडा 30% नफा झाला. सोहनने 6,000 टेबल 7,500 विकला, म्हणजे विक्री किंमत 7,500 आणि खरेदी किंमत 6,000, तर त्याला शेकडा नफा किती झाला? तर 30 हे उत्तर बरोबर आहे. आपण 15 काढलेलं आहे तर लक्ष देण्याची थोडं गरज आहे, गणितावर काम करण्याची गरज आहे. ठरवा मित्रांनो स्पष्टीकरणाच्या बॅचला यायचं की नाही यायचं. 53 प्रश्न. सचिन, सेहवाग व धोनी यांनी मिळून 228 धावा केल्या. जर सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या असतील
तर सचिनने किती धावा केल्या? पर्याय 81, दुसरा पर्याय 82, तिसरा पर्याय 75, चौथा पर्याय 78. एक्क्याऐंशी उत्तर काढलंय निलेश पारधी यांनी. बरोबर उत्तर बा. काही हरकत नाही प्रणाली, प्रामाणिकपणाने कबूल केलं तुम्ही की या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही आहे. ही पुढे जाण्याची एक चांगलं लक्षण आहे, पुढच्या भरतीमध्ये यश मिळवण्याचं लक्षण म्हणजे हेच की सर कबुली देणे की सर नाही येत आहे. आपण स्पष्टीकरणामध्ये नक्की शिकणार आहोत. आनंद कोकरे यांनी 3 हे उत्तर काढलेलं आहे. मयुरी टकले यांचं 78 उत्तर आलेलं आहे. बरोबर आहे मयुरी, तुमचं उत्तर एकदम बरोबर आहे. 78 हे उत्तर अगदी बरोबर आहे. बरोबर. पुढचा प्रश्न, अमर एका रिक्षात बसला तेव्हा मीटर 0-0 होते व प्रत्येक किलोमीटर मागे 5 रुपये वाढ होते. जर अमर रिक्षावाल्यास शेवटी 115 रुपये दिले तर त्याने किती किलोमीटर प्रवास केला? कळा मित्र उत्तर काय आहे. सोडवा मित्रांनो. चोवीस किलोमीटर उत्तर दिलेलं आहे. चला बरोबर उत्तर पहा काय आहे. 24 किलोमीटर हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 72-60-96 मसावी किती? पर्याय आहे 4, 8, 12, 24. एक उत्तर दिलेलं आहे, मसावी काढायचा आहे यामध्ये. बरोबर उत्तर पहा काय आहे. 12 हे बरोबर उत्तर आहे. नाही वैभव, 4 नाही, 12 हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा काय आहे. 59 नंबरचा प्रश्न, 9 25 तर 49 किती?
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे? पर्याय अ 1 36, 2 64, 3 81, 4 16. निलेश पारदी काय म्हणताय, मसावी घेत नाही की काय? मला समजलं नाही. मला निलेश बरोबर टाका कमेंट्स मध्ये तुम्हाला काय म्हणायचं आहे. वैभव टकले यांचं 12 आहे उत्तर आलेलं आहे, म्हणजे अगोदरच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर टाकलंय मसावी. ओके या प्रश्नाचं बरोबर उत्तर आलेलं आहे 16. 9 25 तर 49 16 होईल. ते कसं होणार आहे मित्रांनो हे बघायचं असेल तर तुम्ही स्पष्टीकरणाच्या क्लासला आज 4:30 नक्की या. काय होणार आहे याची आपल्याला कसं आलं हे तर माहीत असलं पाहिजे ना, त्यासाठीच हा आपण स्पष्टीकरणासाठी बॅच ठेवली आहे, ते बघायला तुम्ही नक्की या. 60 नंबरचा प्रश्न, रस्त्याच्या कडेला 20 खांब आहेत, 2 खांबातील अंतर दोन मीटर असेल तर पहिल्या व 20व्या खांबातील अंतर किती राहील? पर्याय एक 40 मीटर, दुसरा पर्याय 42 मीटर, तिसरा पर्याय 22 मीटर, चौथा पर्याय आहे 38 मीटर. सॉलिड मित्र निलेश मसावी येत नाही, ठीक आहे, चला तुम्ही कबूल केलं की बाबा जे येत नाही ते आपण सांगितलं पाहिजे, पण त्याच्यावर वर्क व्हायला पाहिजे. येत नाही असं म्हणूनही चालणार नाही, आणि तेच शिकायचं असेल मसावी लसावी कसा काढायचा तर तुम्ही आज 4:30 बॅचला अटेंड करा, तुमचा हा कन्सेप्टच पूर्णतः क्लिअर होऊन जाईल. चाळीस हे उत्तर दिलेलं आहे, 1 40. चला पाहूया मित्रांनो काय बरोबर उत्तर आलेलं आहे. अरे इथे पण आपण चुकलेलो आहो, 38 हे बरोबर उत्तर आहे. पहिल्या व 20व्या खांबातील अंतर 38 मीटर असणार आहे. तर ते कसं होणार आहे तर ते पण आपण बघणार की 38 मीटर हे उत्तर का बरं आलेलं आहे. 61 नंबरचा प्रश्न, 48, 104, 144, 158 यापैकी कोणता अंक गटाबाहेरील आहे? काय उत्तर आहे मित्रांनो सांगा. चला बघूया बरोबर उत्तर काय आहे. 158 हे बरोबर उत्तर आहे, गटाबाहेरचा अंक 158 हे अगदी बरोबर उत्तर आहे. 158 उत्तर का बरं आहे हे समजून घेण्यासाठी स्पष्टीकरणामध्ये
समजून घ्या मित्रांनो याचं. मित्रांनो अशा प्रकारे आज आपण आजच्या क्लासचे सर्व प्रश्न संपलेले आहे. मला आशा आहे की तुम्हाला सगळे प्रश्न आवडले असतील, समजले असतील आणि विशेष करून परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न आहेत आणि त्यावर अतिसंभाव्य असे प्रश्न आपण जाणून घेतले. जर तुम्हाला प्रश्न आवडले असेल मित्रांनो तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अधिकाधिक चांगले अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, यूट्यूबच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, टेलिग्रामवर तुम्हाला अत्यंत अपडेटेड आणि अतिसंभाव्य असे प्रश्न मिळत जातील. मित्रांनो आत्ता झालेल्या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण बघण्यासाठी दुपारी 3 वाजतापासून आता थोड्याच वेळात अवघ्या 1 तासामध्ये मराठी व्याकरणाचा क्लास सुरू होणार आहे. तर त्यासाठी तुम्ही समोर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि मराठी व्याकरणाच्या क्लासला जॉईन व्हा. त्यानंतर लगेच गणिताचा क्लास होणार आहे. ज्याही विद्यार्थ्यांच्या आज वाटलं त्यांना की आपले गणित चुकले आहे त्यांनी नक्की क्लासला 4:30 वाजताच्या क्लासला जॉईन व्हा. जीकेमध्ये पण आपल्याला अडचण गेली होती काही प्रश्नांमध्ये, अतिशय कठीण वाटले काही प्रश्न, तर जीकेचा पण क्लास मित्रांनो मिस करू नका. अशाच काही प्रश्नांसोबत मित्रांनो उद्याला आपण परत भेटणार आहोत यूट्यूबच्या क्लासमध्ये. पण आधी आज हे सगळे क्लास तुम्ही अटेंड करा, आपल्या मित्रांना तयारी करणारे सगळ्या मित्रांना या क्लासमध्ये जॉईन करा. भेटूया मित्रांनो थोड्याच वेळात 3 वाजताच्या मराठी व्याकरणाच्या क्लासमध्ये. जय हिंद.